माझ सोलापूर न्यूज चॅनल। महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटीचा निधी आणणार असल्याची माहिती मनीष काळजे यांनी दिली आहे। या बैठकीच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे होते। या बैठकीमध्ये 12व्या शतकातील आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथे बसवकालीन शरण व शरणी यांच्या भीतीशिल्पासह व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडून विशेष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे व त्याचबरोबर अक्षय तृतीया म्हणजेच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती 22 एप्रिल रोजी होणार असून सोलापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये बसवेश्वर महाराज जयंती उत्सव साजरा केला जातो। त्या अनुषंगाने 22 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरामध्ये सूट मिळण्याकरता शासन दरबारी प्रयत्न करणे या दोन्ही विषयांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला। महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी माननीय मनीष काळजे यांची निवड करण्यात आली। आपली अध्यक्षपदी निवड झाली, काय सांगाल, कशा पद्धतीचं जयंतीची तयारी असेल? जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती 22 एप्रिल रोजी आपल्या महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये ती जयंती साजरी केली जाते आणि सोलापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करत असताना महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचं जे काय सुशोभीकरण आहे तिथं जे काय स्मारक होण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, ज्या स्मारकामध्ये सर्वच बसवेश्वर महाराजांच्या अनुयायींचे शिल्पचित्र असतील, अनेक अद्ययावत पद्धतीचं जे स्मारक बांधायचं आहे, जे पुतळा आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे, या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र तानाजीराव सावंतसाहेब यांच्याशी आम्ही चर्चा देखील या संदर्भामध्ये केलेली आहे आणि यासाठी जो काही निधी लागेल तो महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही असं मुख्यमंत्री हे नेहमीच सर्वच समाजाला सर्वच थोर विचारवंतांच्या जे काही पुतळा असेल किंवा एखादं स्मारक असेल यासाठी हे सरकार कधीच कमी पडत नाही, याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी देखील हे सरकार कमी पडणार नाही आणि ज्या युवकांच्या माध्यमातून आपल्या ज्येष्ठ मंडळीच्या माध्यमातून ही जी काय जयंती ही भव्य दिव्य पद्धतीनं आज कोरोनाच्या काळानंतर ही मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे, हे स्मारक उभं राहिलं पाहिजे यासाठी आज बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून स्मारकाचं समितीचं अध्यक्षपद हे मला दिल्याबद्दल माझी निवड केल्याबद्दल मी सर्व बसवेश्वर महाराज प्रेमी समाज बांधव यांना खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिलेल्या संधीचं ज्या पद्धतीनं सोनं करता येईल तसं सोनं करण्याचा प्रयत्न हा माझा राहील। या काळा येत्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या स्मारक हे अतिशय भव्य दिव्य आणि महाराष्ट्रातील सगळ्यात दिमागदार आणि सर्वात सुंदर असं स्मारक बनवण्याचा आमचा मानस आहे। यासाठी सिद्धरामेश्वर चरणी आणि महात्मा बसवेश्वर चरणी प्रार्थना करतो की हे सर्व आमच्या हातून घडो आणि या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती ही अतिशय उत्साहात सोलापूरमध्ये पार पाडू, यासाठी सर्वच सदस्यांनी सर्वच बसवभक्तांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी करावी विनंती। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।